स्टूडेंट्स, आई एम स्वाती शाह फ्रॉम श्रद्धा इंस्टिट्यूट. तर आपण सॉल्व करणार आहे आज एक्सरसाइज 2.5 इक्वेशन, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल लेसन चालू आहे. त्यातले एक्सरसाइज 2.5 सॉल्व करतोय आपण. इंट्रोडक्शन पार्टमध्ये ऑलरेडी हे टाईपचे क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितले होते कसं सॉल्व करायचं. क्रॉस मल्टीप्लाय करून जे आपण सॉल्व करत होतो, इथं दोन इक्वेशन इक्वल दोन्ही साईडला इक्वेशन आहेत त्याला क्रॉस मल्टीप्लाय करून आपण इथं इक्वेशन सॉल्व करू शकतो. ओके, तर बघूया आधी इथं दोन्ही क्वेश्चन. तर तुम्ही लक्ष देऊन बघितला, एक्स अपॉन 2 मायनस 1/5, एक्स अपॉन 3 प्लस 1/4. तर हे दोन व्हेरिएबल आहेत आणि दोन कॉन्स्टंट आहेत. आपण फर्स्ट काय करूया, इंटरचेंज करून घेऊया व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट. तर आपल्याला इझी होईल सॉल्व करायला. एक्स अपॉन 2, आता हे एक्स प्लस 3 इकडे आल्यावर काय होणार आहे, एक्स मायनस 3. 1/4 ॲज इट इज, कधी पण इक्वल टूच्या नंतरचे जे नंबर असते ते ॲज इट इज ठेवत जावा, तुम्हाला लक्षात येईल. आता इथं मायनस 1/5 आहे, तर हे इकडं शिफ्ट झालं जेव्हा मायनसचं होणार आहे प्लस. ओके, तर मायनसचं प्लस झालं 1/5. आता इथं सॉल्व करून घेऊया आपण, क्रॉस मल्टीप्लाय करून घेऊया. जे पण ऑलरेडी इंट्रोडक्शन पार्टमध्ये बघितलं होतं ते तर काय होणार आहे, 3x मायनस 2x. क्रॉस केले मी, 3 × x 2 × x, 3 × 2 = 6. आता इथे परत क्रॉस मल्टीप्लाय केल्यावर काय येणार आहे, 5 + 4 = 9, 5 × 4 = 20. तर काय येणार आहे इथं, एक्स अपॉन 6 = 9/20. आता इथं कसं सॉल्व करू आपण, तर इथं एक्सला एक्स ठेवून, ओके एक्सला एक्स ठेवून आपण हे 6 इकडे इंटरचेंज शिफ्ट करू शकतो डायरेक्टली. ओके, x = 9/20, डिव्हिजन इकडे आल्यावर मल्टिप्लाय होतं 6. आता इथं डिवाइड करूया, इथं 2 डिवाइड होणार आहे, 2 × 3 = 2 × 10. ओके, परत डिवाइड होत नाही आहे, ऑड आणि इव्हन नंबर आहे. सो देअरफोर x = 9 × 3 = 27/10. सो दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. हे आलं आपलं एक्सचं व्हॅल्यू. इझी आहे, फक्त व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट चेंज केलो आणि क्रॉस मल्टीप्लाय केलो, शिफ्ट केलो. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. बघितलं तुम्ही, तर व्हेरी इझी क्वेश्चन सॉल्व केलं आपण. 2.5 एक्सरसाइज इझी आहे. वर्ड प्रॉब्लेममध्ये थोडेसे आपल्याला इक्वेशन फॉर्म करावं लागते, बट इथं ऑलरेडी इक्वेशन आहे त्याला आपल्याला फक्त सॉल्व करायचं आहे. फक्त हे करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, प्रॉपर प्लस मायनस जे इंटीजर्सचे जे ॲडिशन सबट्रॅक्शन व्यवस्थित करायचं आहे. फक्त तेवढं केलं तर तुमचा आन्सर इझिली येऊ शकतो. ओके, हे आता बघितलं आपण फर्स्ट, तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, तर आपण बघूया नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. n/2 − 3n/4 + 5n/6 = 21. तर हे तुम्ही क्वेश्चन लक्ष देऊन बघितला तर इथं दोन्ही साईडला व्हेरिएबल्स नाही आहेत, तर एका साईडला पूर्ण व्हेरिएबल आहे आणि तिकडं इक्वल टूच्या नंतर कॉन्स्टंट आहे. तर इथं आपल्याला इथं बघा, डिनॉमिनेटरमध्ये 2, 4 आणि 6 आहे. तर हे आपल्याला बॅलन्स करायला काय करावं लागेल, एलसीएम काढावं लागेल 2, 4, 6 जे ऑलरेडी आपण आपलं बेसिक 6th आणि 7th मध्ये शिकलेलं आहे एलसीएम काढायचं. 2, 4, 6 एलसीएम काय येणार आहे, 12. ओके, एलसीएम ऑफ 2, 4, 6 = 12. एलसीएम मीन्स 2, 6 = 12, 4, 3 = 12, 6, 2 = 12. तर मी परत एक तुम्हाला तेच सांगते, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एलसीएमचं माझं ते व्हिडिओ बघा बेसिक मॅथ्सचं, त्यात तुम्हाला एलसीएम इझिली कसं काढायचं ते क्लिअर होईल. नाहीतर तुम्हाला हे 2, 4, 6 एलसीएम काढत बसावं लागेल, ह्याच्यात तुमचं टाइम सेव्ह होणार आहे. तुम्ही जरा ट्रिक शिकला, तर 2, 4, 6 एलसीएम आहे 12. तर आपण काय करूया, सगळ्या नंबर्सला 12 मल्टिप्लाय करू. ओके, 12 मल्टिप्लायिंग द बोथ साईड मल्टिप्लाय बाय 12 by 12 to both sides 12 × n/2 − 12 × 3n/4 + 5n/6 × 12 = 21 × 12. ओके, तर बघा, 2 × 1 = 2, 6 × 4 × 1 = 4, 3 × 6 × 1 = 6, 2. तर काय येणार आहे, 6n − 3, 3 = 9n
10n equal to, here 21 multiplied by 12, तर असंच असं ठेवू शकतो आपल्याला, नाही तर मल्टीप्लाय करून पण ठेवू शकतो, नाही तर असंच ठेवलं तरी आपल्याला कॅल्क्युलेशन करायला इझी होईल. 21 × 12 ॲज इट इज पण ठेवू शकतो. 6n − 9n तर काय होणार आहे, 6 − 9 3, बट −3n ओके प्लस 10n इक्वल टू 21 × 12 काय येणार आहे, मायनस प्लस मायनस, बट बिग नंबरला प्लस साइन आहे म्हणून इथं 7n पॉझिटिव्ह येणार आहे. 21 × 12 सो n इक्वल टू 21 × 12 अपॉन 7. हे असंच ठेवलं तर इझी होईल. उलट कॅल्क्युलेशनला मी म्हणले होते तुम्ही मल्टीप्लाय करणार पर 7 ने डिवाइड करणार, त्याच्यापेक्षा 21 × 12 स्प्लिट नंबरमध्ये आहे तर कॅल्क्युलेशन करायला अजून इझी होईल. 7 × 1 = 7, 3 = 21 तर आवर n इक्वल टू 36, 12 × 3 = 36. सो दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर, देअरफॉर एन इक्वल टू 36. हे झालं आपलं सेकंड क्वेश्चन, इझी आहे. इथं फक्त थोडंसं बॅलन्स करून, हे बॅलन्सिंग टेक्निक प्रॉपरली आपण एलसीएम काढून केलो तर इझिली सॉल्व झालं. ओके तर आपण हे बघितलं सेकंड क्वेश्चन, आता बघूया थर्ड क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, तर बघूया आपण थर्ड क्वेश्चन. इथं पण सेम आहे, डिनॉमिनेटर दोन्ही साईडला इक्वेशन नंबर्स आहेत, रॅशनल नंबर्स, व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट पण आहे, आणि डिनॉमिनेटरमध्ये 3, 6 आणि 2 आहे. तर इथं परत आपण एलसीएम काढावं लागेल आपल्याला. 2, 3, 6 चे एलसीएम असणार आहे 6, सो मल्टिप्लाइंग बोथ साइड टू 6, मल्टिप्लाइंग तर कसं येणार आहे, जेव्हा आपण 6 नी मल्टिप्लाय करतो, 6 × (7 − 6)× (8x)/3 = 6 × 17/6 − (5x)/2 × 6. ओके नाउ वी सॉल्व द इक्वेशन. 6x + 6, 7 = 42 राइट. 3 × 1 = 3, 2 × 2, 8 = 16. सो हियर 16x = 6, 6 × 17 − 2 × 2, 3 = 15x. ओके आता आपण सॉल्व करूया. 6x − 16x, सो हियर 10x राइट. 42 − 10x = 17 − 15x. सो वी टेक हियर −10x + 15x = 17 − 42. मी काय केले, फक्त व्हेरिएबल आणि हे इंटरचेंज शिफ्ट केले. तर इथं बघा, मायनस प्लस मायनस, बट बिग नंबरला 15 आहे म्हणून इथं आन्सर येणार आहे 5x = 17 − 42 − 25 येणार आहे. सो x = −25/5, therefore x = −5. This is our required answer, x = −5. इझी आहे, फक्त आपल्याला प्रॉपरली काय म्हणले मी परत, एलसीएम प्रॉपरली काढून सॉल्व केलं तर इझी होऊ शकते. ह्यासाठी तुम्ही कॅल्क्युलेशन चुकायला नाही पाहिजे, प्लस मायनस कन्सेप्ट तुमचा स्ट्रॉंग पाहिजे, तर प्रॅक्टिस करत राहा. आपण बघूया आता थर्ड क्वेश्चन झालेलं, आपण बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, तर आपण बघूया नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन. हे जे इंट्रोडक्शन पार्टमध्ये घेतले होते त्या टाईपचं क्वेश्चन आहे, इझी आहे, फक्त इथे तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे आणि इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. ओके तर इथं 5 ह्या नंबरला मल्टिप्लाय होणार, 5 × (x − 5) = 3 × (x − 3. ओके हे फॉर्म झालं. आता इथं फक्त आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. 5 × (x) − 25 = 3 × (-9). आता काय करायचंय, व्हेरिएबल वन साईडला आणि कॉन्स्टंट वन साईडला. सो हियर 5 × (-3x) = −9 + 25 राईट. नाव हिअर 2x = 16, 16 ला प्लस साईन येणार आहे बिकॉज बिग नंबरला प्लस साईन आहे. देअरफॉर x = 16/2, देअरफॉर x = काय येणार आहे आन्सर, 2 × 1 = 2, 8 ×
सो x इज आवर 8. ओके स्टूडेंट्स, तर आपण बघितलं एक्सरसाइज नंबर 2.5 खूप सिंपल आहे. फक्त थोडंसं कॅल्क्युलेशन प्लस मायनस थोडंसं क्लिअरली म्हणजे केअरफुली तुम्हाला सॉल्व करावं लागेल, तर तुमचा आन्सर चुकणार नाही आहे. इझी आहे, प्रॅक्टिस करत राहा. डिस्क्रिप्शनमध्ये जे एलसीएमचं लिंक आहे ते बघून घ्या, तुम्हाला खूप हेल्प होईल. अजून तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, अजून कुठले क्वेश्चन सॉल्व करून पाहिजे असतील, तर तुम्ही कमेंट्समध्ये मला लिहू शकता, मी तुम्हाला त्याचे व्हिडिओज काढून तुम्हाला सेंड करते. ओके, तर बघितलं आपण कसं सॉल्व केलं एक्सरसाइज नंबर 2.5. प्रॅक्टिस करत राहा, की प्रॅक्टिस, आणि नक्की हे तुम्हाला जरी आवडलं, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले, तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला पण हे व्हिडिओ शेअर करा. प्रॅक्टिस करत राहा, की प्रॅक्टिस. थँक्यू.